गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतल्या मुलुंडमध्ये होणाऱ्या पी ए पी प्रकल्पाच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमया हे आवाज उचलत आहेत आणि आज त्यांनी एक नवीन आरोप या संदर्भामध्ये केलेला आहे या पी ए पी घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील समावेश असल्याचा धक्कादायक आरोप हा किरीट सोमया यांनी केलेला आहे आपण त्यांच्याशीच बोलूया सर शरद पवार यांचा देखील या पी ए पी घोटाळामध्ये संबंध आहे असं तुम्ही म्हणताय आरोप करताय कशा प्रकारे शरद पवार या घोटाळ्यामध्ये आहेत काय सांगाल हे बघ माझ्या हातात डॉक्युमेंट आहेत चोवीस मार्च दोन हजार बावीस रोजी इक्बाल चहल मुंबई महापालिकेने शरद पवार म्हणजे पवार परिवाराचे मित्र बेनामी फ्रंट चोरड या बिल्डरला पी ए पीचे कॉन्ट्रॅक्ट दिले के एक कॉन्ट्रैक्ट जो आए, हाँ हाँ है हा न्यू वर्ल्ड लैंडमार्क हा कॉन्ट्रैक्ट ज्यादा कंपनी ही तो फ्रंट कंपनी है खरी कंपनी को खरी कंपनी है न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हि न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट हे पवार परिवार की कंपनी है प्रतापराव पवार कंपनी चे है आणि गंमत बघा याच्याबरोबर त्या न्यू वर्ल्ड चोरडियाने कॉन्ट्रॅक्ट केले की आपण जॉईंट व्हेंचरमध्ये हे पी ए बन पी बनवू ज्या जागेवर हे पी ए पी करतायत ती जागा चहलनी कॉन्ट्रॅक्ट केव्हा दिला मार्च दोन हजार बावीसमध्ये एग्रीमेंट केव्हा केला ते ॲडमिनिस्ट्रेटर झाल्यानंतर केले आणि त्या जमीन न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेटच्या नावाने बारा मे दोन हजार बावीस रोजी झाली म्हणजे जमीन नाही कॉन्ट्रॅक्ट नाही पण इक्बाल चहली देऊन टाकला कॉन्ट्रॅक्ट एक हजार नऊशे तीन सदनिका बनवायच्या अशा प्रकारचा ऑर्डर दिला एका सदनिकेचा खर्च अकरा बारा लाख रुपये येतोय आणि अठ्ठावन्न लाख रुपये म्हणजे सेचाळीस लाख एका सदनी केला प्रॉफिट सगळे पैसे एडव्हान्स मध्ये एक हजार नऊशे तीन हजार कोटीहून अधिकचा पण नाही हजार कोटीची लूट अशा प्रकाराचे वीस हजार कोटीची लूट ठाकरे आणि पवारांनी हे पी एफच्या नावाने केली आहे म्हणजे जी ॲक्च्युअल फ्लॅटची किंमत आहे त्याच्या डबल किंवा ट्रिपल जास्त भावाने फ्लॅट हे दिले गेलेत किंवा विकले गेले डबल ट्रिबल तर आपल्या स्वप्नात बघतो पवार आणि ठाकरे तर अनेक पट मुलूंच्या सदनिकेची मुलूंची जागा अशीच आहेत मुलींची जागा महाराष्ट्र सरकारच्या मालकीची पवार ठाकरेंनी काय केलं सात नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी राज्य सरकारची जागा या चोरडिया बिल्डर्सच्या पार्टनरच्या नावाने केली आणि नंतर तिथे सात हजार चारशे एकोणचाळीस सदनिका बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला एका एक सदनिकेचा जमीन आणि बांधकामाचा खर्च दहा लाख येतो कारण की राज्य सरकारनी ठाकरे सरकारनी फाय पॉईंट फोर एफ एस आय फ्री दिला अकरा प्रकारचे टॅक्सेस माफ केले सगळे आरक्षण हलवले तर दहा लाखाचा फ्लॅट चौपन्न लाखात घेत आहेत अरे ही जी पवारांची जी जागा आहे ना ही या जागेत आरक्षण ओल्ड एज होम आहे हे सगळं हलवण्यात आलं आरक्षण बदलण्यात आलं आणि जमीनचा मालक बनण्याआधी त्याला कॉन्ट्रॅक्ट वीस हजार कोटीची लोट तर या सगळ्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचं देखील आपण नाव घेतलं तर हा नेमका संबंध कसा आहे तो सिरम इन्स्टिट्यूटचा शरद पवार यांचा आणि या पी ए पी घोटाळ्याचा आता की ही जी कंपनी आहे ए दोन थर्टी फस्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी टू हे काल मी काढले आहे डॉक्युमेंट कंपनी मंत्रालयाच्या वेबसाईटवर पैसे भरून कोण आहे कंपनीचे मालक एक लाख रुपये शेअर कॅपिटल आहेत प्रतापराव पवार नव्याण्णव नव हजार नऊशे नव्वद आणि प्रतापराव पवारांची पत्नी भारती पवार दहा रुपये हे मालक आता या कंपनी सिरम इन्स्टिट्यूटनी कोटी रुपये टक्के कोटी रुपये सिरम इन्स्टिट्यूटनी एकोणीस मार्च दोन हजार एकवीस रोजी सायरस पुरावला ते कोविड जे वॅक्सिनेशन बनवलं होतं ना त्या कंपनीने पवार साहेबांना दिलं मला त्या कोविड सायरस पुनावाला त्या वॅक्सिन सिरम इन्स्टिट्यूटबद्दल काही बोलायचं नाही आहे आणि चांगलं वॅक्सिन बनवलं परंतु आधी शरद पवारांनी रोखडी करून घेतली ना हे वॅक्सिनचं डिस्ट्रीब्युशन होण्यापूर्वी चारशे पस्तीस कोटी रुपये सहा टक्के व्याजाने कंपनीची शेअर कॅपिटल आहे एक लाख रुपये आता माहीत नाही आता हजारो कोटी आधी दिले तर सायरस पुनावालाच्या या सिरम इन्स्टिट्यूटने तर शरद पवारांनी सांगावं मध्ये म्हणजे त्याच कोरोनाच्या काळामध्ये शरद पवार हे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गेले होते आणि ती भेट प्रचंड गाजली होती त्या भेटीचा आणि या डीलचा काही संबंध वाटतो आम्ही फक्त माहिती देतोय मी फक्त माहिती देण्याचं काम करतो पी ए पीचं पाप हे इकबाल चहलचं आहे था, ठाकरे सरकारचं आहे था, त्यात था ठाकरे सरकारमध्ये पवार तर होतेच ना आता ह्याची माहिती मी दिली एक दमडी ती माहिती माझी नाही आहे सरकारी दत्तावेज मी प्राप्त केले हा चमत्कार शरद पवारच करू शकतात बारा मे दोन हजार बावीस रोजी जमीन त्यांच्या नावाने ट्रान्सफर होते त्या कंपनीच्या नावाने आणि बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो या याची चौकशी एकनाथ शिंदेनी करावी लागणार माझं देवेंद्र फडणवीस ना म्हणणं आहे की आता तरी आदेश द्या लोक मला प्रश्न विचारतात चौकशी का केली जात नाही आणि इकबाल चहल यांनी आता उत्तर द्यावं लागलं इकबाल चहलला सगळं माहीत होतं तर कुणाला किती पैसे गेले त्यातही तो केव्हा तरी तर बाहेर येणारच तर ह्याच शेवटचा प्रश्न मला विचार असं वाटतो की आपण सहीचं आंदोलन घेतलं ला, आपण लाक्षणिक उपोषण केलं ला, आपण हे नवीन नवीन नवी घोटाळे हजारो वीस करोडचा वगैरे वीस कोटींचा वगैरे घोटाळा बाहेर काढता वीस हजार कोटींचा पण सरकार अजून ॲक्शन घेताना दिसत नाही नेमकं काय कारण वाटतं आपल्याला काय आहे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजींना मागावर कदाचित थोडं जास्त विश्वास आहेत की जर आम्ही एन्क्वायरी अपॉइंट केली तर मग किरीट जास्त मेहनत करणार नाही mm. चौकशी होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी किरीटच बाहेर काढू शकतो म्हणून कदाचित थांबले असेल कारण ही माहिती पण काल माझा मिळाली ना आज सगळं डॉक्युमेंटेशन झालं अजून तर तुम्हाला सांगतो पवारांचा आणखीन एक पॉवरफुल स्ट्रॉक प्रसाद जुहूसा पी ए पी घोटाळ्यात पण असंच आहे ती पण माहिती येणार थोड्या दिवसात बाहेर चौकशी शिंदे सरकारने करावी आता हे एकनाथ शिंदे आणि फडणवीसनी ठरवावं की अजूनही ते किरीटकडे काम काढू इच्छितात म्हणून ते ऑर्डर देत नाही पण एक गोष्ट सांगतो केंद्र सरकारचा इन्कम टॅक्स विभागाने नोटीस दिल्या केंद्र सरकारचा जी एस टी डिपार्टमेंटने नोटीस दिल्या आहेत आणि माझा माहितीप्रमाणे ईडीनीला पण मी कत कंप्लेंट केली होती त्यांनीही माझा ती चर्चा केली आहे समजावून घेतलं आहे तर साहेब किंवा तो कुर्शी तर ऑर्डर देत बघूया धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर एक पी ए पी हा जो घोटाळा आहे त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन खुलासा आज किरीट सोमय्या यांनी केलं आहे आणि त्यामध्ये थेट शरद पवार यांचा संबंध असल्याचं देखील त्यांनी कागदपत्रं ही ठेवलेली आहेत आता या सगळ्या कागदपत्रांवरून केस ही दर्ज होऊन दा केस दाखल हो कशा कशाप्रकारे शिंदे सरकार किंवा एकनाथ शिंदे किंवा फडणवीस असतील अजित पवार असतील हे या घोटाळ्याकडे बघतात आणि लवकरात लवकर, लवकर हे चौकशी कशी लावतात याकडे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन विनेसा अक्षय भाटकर एबीपी पी माझा मुंबई ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट